केंद्र सरकारने काल बजेट सादर केले, त्या बजेटमध्ये कुठेही महाराष्ट्राच्या वाट्याला कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नाही। याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज गोंदिया येथील आंबेडकर चौक या ठिकाणी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या बजेटवर टीका करीत केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच दिलेलं नाही, महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर टॅक्स हा केंद्र सरकारला देत असून सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, याचा निषेध करण्यासाठी शरद पवारांनी गटाचे कार्यकर्ते एकत्र घेऊन या अर्थसंकल्पाचा निषेध केलाय। काल जो अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख केलेला नाही। जेव्हा की संपूर्ण देशात सर्वात जास्त टॅक्स हा महाराष्ट्रातून जातो, परंतु महाराष्ट्राला काहीच दिलेला नाही। आपली सत्ता आणि खुर्ची वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशला त्याचा झुकता माप देण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महागाई बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे आम्ही हा या ठिकाणी निषेध करून आंदोलन केलेला आहे। जो अर्थसंकल्प प्रस्तावित हुआ उस पर महाराष्ट्र के साथ जो दुर्व्यवहार हुआ और जिस तरीके से मोदी सरकार ने महाराष्ट्र के पूरे मोटे मोटे प्रकल्प गुजरात ले जाने का, मध्य प्रदेश ले जाने का जो काम किया है, उसके विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूर्ण रूप से इस अर्थसंकल्प का निषेध करती है और ऐसे दुर्व्यवहार को महाराष्ट्र कभी बर्दाश्त नहीं करेगा। जिस तरीके से लोकसभा चुनाव में महाराष्ट्र की जनता ने भाजपा को करारी हार दी है, उसके बाद ही उस कारण ही ये दुर्व्यवहार महाराष्ट्र की जनता के साथ किया गया है। पूरे बजट में, पूरे अर्थसंकल्प में कहीं भी महाराष्ट्र हितैषी कुछ भी नहीं है। किसी तरीके से महाराष्ट्र को फायदा पहुंचे ऐसी कोई भी घोषणा केंद्र सरकार ने नहीं की है, इसलिए नरेंद्र मोदी के खिलाफ ये आंदोलन कर रहे हैं।